नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत जिल्हा परिषद धुळे या जिल्हा परिषदमार्फत आरोग्यसेवक 50% पदासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत अत्यंत महत्त्वाची ही आत्ताची अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही धुळे जिल्हा परिषदची अधिकृत वेबसाईटला व्हिजिट देताल तर त्यावेळेस तुम्हाला जे काही पदभरती संदर्भाची अपडेट आहे ते या ठिकाणी निश्चितच तुम्ही पाहिलेले असेल, परंतु काही शो होत नाही. ठीक आहे, तर भरती प्रक्रियावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही अपडेट येत असतात त्या या ठिकाणी अजूनही ऑफिशियली जिल्हा परिषद धुळे या वेबसाईटवरती अपडेट येत नाहीत. अंडर मेंटेनन्स ही वेबसाईट दाखवत आहे. जे काही अपडेट आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती पाहाव्यास भेटत आहे. ठीक आहे, तर पहा धुळे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही जिल्हा परिषदमार्फत ज्या काही भरती होत आहेत किंवा जे काही अपडेट येत आहेत भरती संदर्भातच्या त्या या ठिकाणी धुळे डिस्ट्रिक्टची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. ठीक आहे, तर पहा आत्ताची जी काही अपडेट आहे, जिल्हा परिषद धुळे पदभरती सन 2023 आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाची अंतरिम व तात्पुरती निवड यादी जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर डेट पहा 28/11/2024. ठीक आहे, तर पहा त्यानुसार आपण ही PDF डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी डाउनलोड करून घेतलेला आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी यांकरिता, तर पहा आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी मधून या संवर्गाची रिक्त पदांसाठी दिनांक 19/7/2024 रोजी IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे ही तात्पुरती अंतरिम जी काही निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पहा जवळपास खुला सर्वसाधारण यामधून प्रवर्गातून 7 उमेदवारांचे या ठिकाणी सिलेक्शन किंवा अंतरिम निवड यादीमध्ये त्यांचा नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये तुमचं बैठक क्रमांक असेल, तसेच उमेदवाराचं रजिस्ट्रेशन क्रमांक आहे, तसेच गुणवत्ता यादी क्रमांक आणि उमेदवाराचा मूळ प्रवर्ग म्हणजे ज्या प्रवर्गातून उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव, तसेच उमेदवारांचे संपूर्ण नाव आणि उमेदवारास मिळालेले एकूण गुण या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे. ठीक आहे, तर पहा उपयुक्त प्रमाणे अंतरिम निवड यादीत उमेदवारांचा या ठिकाणी उमेदवारांच्या नावाचा जे काही समावेश आहे ते करण्यात आलेला आहे. तसेच आवश्यक अर्हतेच्या व जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ दस्तावेज तपासणीच्या अधीन राहून तात्पुरती ही निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तदनंतर यामध्ये जे काही शासन निर्णय आहे दिनांक 15 मे 2023 व 25 जानेवारी 2024 नुसार तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांचे दस्तऐवज तपासणीनंतर जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची गुणवत्ता किंवा अंतिम निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, तर पहा आत्ताची ही जी काही अपडेट आहे, धुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक 50% या पदाकरिता ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही प्रोविजनल जी काही सिलेक्शन लिस्ट आहे, ओके, तात्पुरती अंतरिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक 50% या पदाकरिता. ओके, इतरही जिल्ह्यांअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहेत. तुम्ही ज्या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेला असाल आरोग्यसेवक पुरुष 50% या पदासाठी त्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट द्या, त्यावरती चेक करायचं आहे. जर ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला काही शो होत नसेल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट करून तुम्हाला चेक करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.